स्वप्नालीजी आपल्याला भेटायला यायला हो म्हणाले. अंबा माता तुझीच कृपा आहे. आपला तर विश्वासच बसत नाही आहे यार. आपल्या आपल्याला भेटायला यायला हो म्हणाल्या त्या. पण फोन केला आणि ती आपल्याला काही. अंबा माता बोला ना, कधी कधी संपणार आहे हे सगळं? अरे काय कधी संपणार आहे म्हणून विचारतोस बाबा तू? हा खेळ जो आपण तिघांनी सुरू केलाय तो. अरे तुला हजार वेळा सांगितलंय मी, आपण हे जे काय करतोय त्याला खेळ प्लॅन कट कर असत असं नाही म्हणायचं, सोशल वर्क म्हणायचं. काय म्हणायचं? सोशल वर्क. पण मला मनापासून असं वाटतं हे सगळं कुठेतरी थांबावं. मला स्वतःला ह्या सगळ्याचा खूप मानसिक त्रास व्हायला लागलाय. हो हल्ली रात्रीची धड झोप लागत नाही. चैन से सोना है तो जाग जाओ. अगदी बरोबर बोलतोयस मामा. तुला जर आयुष्यात पुढे सुखाने झोपायचं असेल ना तर आता तुझी झोप उडायलाच हवी. असं समज तुझी झोप उडवण्यासाठीच आपण ह्या रात्रीच्या मीटिंग्स करतोय. रुपडे तुझी प्रस्तावना संपली असेल तर मीटिंगचा विषय सांगशील का? कारण आता मला झोपायला लागली ना. कार्टी सांगते. तर आजच्या मीटिंगचा विषय मी सांगितलं की घरी यायचं आणि घरी आलास की सगळ्यांची मनं जिंकायची. काय करायचं? सगळ्यांची मनं जिंकायची. घरी कधी यायचं? तुम्ही सांगाल तेव्हाच. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हल्ली फार समजूतदार झालायस तू. पण हाच समजूतदारपणा शेवटपर्यंत टिकून ठेवायचा. हा कळलं कळलं. स्वप्नाली, जो फोटो दिला होता तो पाहिलास का? स्वप्नाली अगं बोल ना. हो पाहिला. मग आवडला? स्वप्नाली अगं बोल ना. नाही म्हणजे तुला जर आवडला असेल ना तर पुढची बोलणी करणं सोपं होईल ना. तुम्हाला आवडला असेल तर मग इतका गुणी मेहनती प्रामाणिक म्हणजे त्याच्या कामाशी प्रामाणिक असलेला मुलगा कुणाला आवडणार नाही. आई वडील पसंत करतील अगदी तसा मुलगा येतो. पण स्वप्नाली तुझी पसंती नापसंती तेवढीच महत्वाची आहे. आणि तो याआधीही आपल्या घरी आला असेल पण तेव्हा येण्याचं कारण वेगळं होतं आणि आता येण्याचं कारण वेगळं असेल. त्यामुळे तुझ्या मनात काही शंका असतील नसतील तर त्या तू विचारू शकतेस. अगं इतका स्पष्ट बोलणारा मुलगा आहे, विचारायला काही प्रश्नच शिल्लक राहिले नाहीयेत बघ. म्हणजे त्याने फोटो सोबत चिठ्ठी दिली आहे ना, त्यात स्वतःचे विचार मांडलेत, वाचलीस ना? नाही म्हणजे मला कळतंय असं स्पष्टपणे काही लिहिणारा बोलणारा मुलगा काही पालकांना पसंत पडणार नाही. पण माझं तसं नाही आहे स्वप्नाली, उलट माणूस जितका स्पष्ट असेल तुझी काळजी मला तितकीच कमी वाटे. म्हणजे सासूबाई? ती पण एक गंमत आहे बघ. अगं मुलगी जेव्हा सासूरून पहिल्यांदा माहेर येते ना तेव्हा तिच्या खळखळून हसण्यावरून तिच्या आईला कळतं आपली मुलगी सुखात आहे, तिच्यावर प्रपंचाचा ताण नाहीये.
मला पण आपल्या स्वप्नालीला असंच खळखळून हसताना पाहायचंय अगदी कायम. खरंच सासूबाई, पण सासूबाई आता आपल्याला पुढच्या तयारीला लागायला हवं ना. हो तर बाई, खूप काम आहेत, चल. आई, नाही सासूबाई, ते चुकून आई आवडेल. तुझ्या तोंडून आई ऐकायला आवडेल मला. काय झालं, काही बोलायचंय का? बोलायचं नेहमीच असत. आज मन मोकळं करायचं. सासूबाई, या घरात मी एक सून म्हणून आले होते हो. एवढ्या मोठ्या घरात एखाद्या सुनेचं जसं स्वागत व्हावं तसंच माझं झालं. सासरकडून जे सुख मिळायला हवं तेही मला मिळालं. मी तर म्हणेन माझ्या पात्रतेपेक्षा जरा जास्तच मिळालं. आणि अचानक सोहम गेले. त्यांच्या अशा जाण्याने माझ्या मनावरचा ताबा सुटला आणि मी तुमच्यावर संशय घेतला. तेव्हा खर तर तुम्ही मला या घरातून हाकलून लावू शकला असतात, पण तुम्ही तसं नाही केलं. त्यावेळी तुम्ही अशा का वागलात हे मीही तुम्हाला विचारलं नाही, तुम्हीही कधी सांगितलं नाहीत. खर तर माझं हे तिसरं लग्न आहे, पण एखाद्या नव्या नवरीसाठी मुलगा शोधावा तसा तुम्ही माझ्यासाठी मुलगा शोधताय. सारखं मनात यायचं का, का करताय तुम्ही असं? पण आज कळून चुकलंय. खर तर लग्न होऊन मी सासरी नाही, माहेरीच आले होते. दारात ओवाळण्यासाठी माझी सासू नव्हती, माझी दुसरी आई होती ती. I'm sorry, सासूबाई. पण हे कळायला मला खूप वेळ लागला हो. आई अग, काय सांगतेस, स्वप्नाली वहिनी स्वतःहून चक्क तयार झाला लग्नाला. हो ना, म्हणजे आधी एक दोन वेळा आपल्याला जे अनुभव आले होते त्यावरून स्वप्नाली वहिनी इतक्या लवकर लग्नाला तयार होईल असं खरंच वाटलं नव्हतं. कसं असत, सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तव्या होत नसतात. प्रत्येक गोष्टीची काळ वेळ तो ठरवतो. सगळं बरोबर आहे, पण आत्ता साहेब तुम्ही खरंच एक चांगली बातमी दिलेली आहे.
स्वप्नाली लग्नाला तयार होणं ही किती कठीण गोष्ट होती हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण अक्कासाहेबांनी जिद्द सोडली नाही. वधूवर सूचक मंडळापासून ते आपल्या ओळखीच्या सगळ्यांकडे यांनी शोध सुरू ठेवला होता. कसं आहे की कधी कधी आपण जगभरात माणूस शोधतो आणि तो स्वतःच अगदी आपल्या दाराशी येऊन उभा राहतो. खरं या महेश रावांच्या बाबतीत अगदी तसंच झालं बघा. आणि मग पुढे काही दिवस त्यांची माहिती काढण्यातही केली. ओ पण एवढंच नाही, ही माहिती खरी आहे की नाही हे दोन दोन वेळा तपासून बघितलं यांनी, तेव्हाच हा प्रस्ताव स्वीकारला. आणि देवाच्या कृपेने स्वप्नालीनी पण हो म्हटलं. काय नाव काय मुलाचं? महेश. आणि काय करतो? ते काय करतात यापेक्षा ते माणूस म्हणून कसे आणि त्यांचे विचार कसे हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. हा आता राहिली आर्थिक बाजू, तर भाऊजी मामांजी आपण आहोत ना. यापूर्वी आपण योग्य माणसांच्या पाठी कायम उभे राहिलो नाही का? अगदी जरूर उभे राहूया, पण त्याला आधी भेटूया तर. अक्कासाहेब कधी भेटवताय त्याला? हो हो, माझी इच्छा आहेच, त्यांना घरी बोलूया म्हणजे सगळ्यांची भेट होईल. अहो पण मग निदान तोपर्यंत त्याचा एखादा फोटो तरी दाखवा आम्हाला. हो हो रुपाली. हा काय अक्का साहेब? स्वप्नाली कडून त्यांचा फोटो आण. रुपाली, अगं अक्का साहेबांनी काय सांगितलं ऐकायला नाही आलं का तुला? ऐकलं मी बाहेर चालली आता. बाहेर? आता कुठे निघालीस तू? बागेत चालले ना, झाड सुकली सगळी, पाणी घालायलाच पाहिजे. अरे घालायलाच पाहिजे, महत्वाचं आहे. अरे देवा, इथे माणसांचा घसा सुकून जीव जायचा वेळ आला तरी कधी दया दाखवणार नाहीये. तुला आज बरा झाडाझुडपांचा पुळका आला ग? मुकाट्याने आज जा आणि फोटो घेऊन ये. कळलं? हे अंबा माता पाठीशिरा हा बाबा. अरे अरे क्या रे भाऊ, हमने जो ऑफर दी थी डिस्काउंट वाली, त्याच्याबद्दल लोकांचं काय म्हणणं आहे? काय सांगायचं भाऊ, अहो दिवसभर फोन अक्षरशः वैताग आलाय मला. अख्ख्या कोल्हापूरला फक्त आपल्याच दुकानातला माल पाहिजे. अरे अंबा मातेची कृपा आहे, आपण मंदिरासमोर बोर्ड लावला ना त्याचाच परिणाम आहे. हा अरे काम कर, आता ना आपल्याला गंगावेस, राजारामपुरी आणि रंकाळा इथे पण बोर्ड लावायचे. अरे बापरे, एवढं डिस्काउंट दिल्यावर आपल्याला परवडन का? नाही म्हणजे ह्या टायमाला तुझा व्यवहार काय मला कळला नाही बरं का? नाहीच कळणार, कारण आपण व्यवहार म्हणून काही करतच नाही. म्हणजे अरे काय प्रकारे ते तरी कळू दे बाबा. सेलिब्रेशन.
म्हणजे आता बघ, एखादा माणूस असा आनंदी झाला की तो काय करतो, सेलिब्रेशन करतो, पार्टी करतो, दारू पितो, पण आपल्याला ते सगळं नाही आवडत. आपल्याला आनंद झाला की आपण आपल्या आनंदामध्ये समजा लोकांना सामील करून घेतो. अरे म्हणून तर आपण ही ऑफरची आयडिया काढली. म्हणजे आनंदासाठी ही ऑफर आहे म्हणायची काय? हा पण तो आनंद कशाचा आहे ते तर कळू दे. आपण शादी करतो. हा शादी करतोय. हा अरे शादी करतोय कुणाशी? अरे आता कुणाशी म्हणजे काय? मुलीशी. अरे ते कळलं रे बाबा, पण कोणत्या मुलीशी? नाही नाही सांगत नाही तुला, तुझी भेटच घालून देतो म्हणजे कळेल तुला कोण आहे ती. अक्का साहेब पण्णा, माझा प्लॅन जरा सक्सेसफुल होताना दिसला की यांचा दणका आलाच म्हणून समजायचा. आता यांना कशी सांगू फोटो कुठे येते? आता काय आलेच आहे तर टाइमपास करावाच लागेल. फोटोच आता काय? मी सर महेशचा फोटो शोधण्यापेक्षा पंटीचा फोटो शोधला तर? तो फोटो सापडला तर स्वप्नालीकडे पण पुरावा राहणार नाही ना फोटोचा. असंच करायला पाहिजे, मज्जा येईल. आता सुचलंय मला पंटीचा फोटो ड्रॉवर मध्ये. तू इथे काय करतेस? अगं इथे काय करतेस तू? अगं सहज आले का? सहजच सहज माझ्या रूममध्ये. छे छे तुझ्या रूममध्ये सहज कशी येईन मी? काहीतरीच काय अगं, ते माझ्या रूममध्ये ना तो पेस्ट कंट्रोलचा स्प्रे मारलाय. का घाण वाजतो ना, डोकं दुखायला लागलं गं माझं, म्हणून जरा आराम करायला आले. चालेल ना? बरं कर ना आराम इथेच. हो हो स्वप्नाली. अगं मी अक्का साहेबांचं बोलणं ऐकलंय. त्या नेहमीच आपल्या भल्याचा विचार करतात आणि आपल्यालाही त्यांचं म्हणणं पटतं, हो ना? हो तुलाही त्यांचं म्हणणं पटलेलं दिसतंय. हसली का लाजली तेच कळलं नाही. जाऊ दे, हसायचं असेल तर हसून घे, नाहीतरी नंतर तुला रडायचंच आहे. आणि लाजायचं असेल तर लाजूनही घे, नाहीतरी नंतर तोंड लपवायचंच आहे. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.